शाहू महाराजांचा जीवन प्रवास कित्येकांना प्रेरित करणार आहे, पण तुम्हाला माहिती आहे का शाहू महाराजांची शेवटची इच्छा काय होती? शाहू महाराजांच्या समाधी स्मारकावरून अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले। शाहू महाराजांची समाधी उभारायला कोल्हापूरकरांना 100 वर्ष लागली, पण असं का झालं याबाबत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी निकिता सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते। 26 जून 1874 मध्ये राजश्री शाहू महाराजांचा जन्म कोल्हापूर येथील कागल गावातील घाटगे परिवारात झाला। शाहू महाराजांच्या जन्मानंतर 3 वर्षाने त्यांच्या आईचं निधन झालं। त्यातच कोल्हापूर संस्थानांचे राजे चौथे शिवाजी यांचं निधन झाल्यानंतर त्यांची विधवा पत्नी आनंदीबाई यांनी शाहू महाराज यांना 17 मार्च 1884 रोजी दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव शाहू असं ठेवलं। शाहू महाराज तेव्हा 10 वर्षाचे होते। 1894 मध्ये शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 1922 पर्यंत म्हणजेच तब्बल 28 वर्ष कोल्हापूरवर त्यांनी राज्य केलं। या काळामध्ये त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्या। महाराजांनी दलित आणि मागासवर्गीयांसाठी आपले आयुष्य वाहले। महाराज एक खरे लोकशाहीवादी राजा होते। शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांची समाधी उभारायला 100 वर्ष लागली, पण हे असं का झालं याची अनेक कारणे आहेत। शाहू महाराजांचं निधन 6 मे 1922 रोजी मुंबईत झाले। दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात पंचगंगेकाठी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले। छत्रपती घराण्याचे राजगुरू पंडित रघुपती महाराज हे शाहू महाराजांचे स्नेही होते। या पंडित महाराजांची समाधी नर्सरी बागेत करावी आणि त्यालगतच आपल्यालाही छत्रीची व्यवस्था करावी असा ठराव शाहू महाराजांनी आपल्या हयातीतच 13 सप्टेंबर 1916 रोजी केला होता। प्रत्यक्षात पंडित महाराजांची समाधी पंचगंगेच्या काठावर आहे। शाहू महाराजांची समाधी मात्र झालीच नाही, तो विषय राहिला तो राहिलाच। त्यांच्या वारसांनीही नंतरच्या काळात त्याचा फारसा विचार केलेला दिसत नाही। गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढण्यासाठी शाहू महाराजांनी प्रवृत्त केले होते। त्याची उतराई म्हणून गंगाराम कांबळे यांनी महाराजांच्या पश्चात 1926 मध्ये छोटेखानी समाधी नर्सरी बागेत बांधली होती। कालोघात स्मारक दुर्लक्षित झाले आणि त्याच्या अस्तित्वाच्या खुणाही नष्ट झाल्या। 2014 मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने राजश्री शाहू महाराज यांचे स्मारक कधी पूर्ण होणार अशा आशयाचं एक चित्र साकारलं गेलं। त्यानंतर दुर्लक्षित झालेल्या या स्मारकाकडे कोल्हापूरकरांचे पुन्हा लक्ष वेधले गेले। स्मारक पूर्ण करण्याच्या दृष्टीने नंतरच्या काळात आलेल्या प्रत्येक महापौरांनी यासाठी प्रयत्न सुरू केले, मात्र त्यांची अल्पकाळची सत्ता असल्याने ते प्रयत्न अपयशी ठरले। यातच अनेक अडचणी येत राहिल्या, मात्र शाहूप्रेमींचे प्रयत्न सुरू राहिले। त्यानंतर अखेरीस 19 जानेवारी 2020 रोजी समाधी स्मारक पूर्ण झाले। 100 वर्षानंतर शाहूंची समाधी स्मारकाची इच्छा पूर्ण झाली। आजच्या तरुणाईला बळ देणारे राजश्री शाहू महाराज यांचे समाधीस्थळ कोल्हापूरकरांच्या डोळ्यात दिसणारा तेज आहे। राज्यभरातून देशभरातून लोकांनी या समाधीस्थळाला भेट देत या लोकराज्याच्या कार्याचा गौरव करावा हीच प्रत्येक शाहूप्रेमींची इच्छा असणार। तुर्तास इथेच थांबते, पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।